विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। आज सकाळी ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आणि आज शेवटी त्यांना जी आता अटक झालेली आहे ते अटक खूप आधी व्हायला पाहिजे होती, पण ईडीच्या चौकशीमध्ये वारंवार त्यांची चौकशी झाल्यानंतर जे पुरावे ईडीच्या हाती आले, पुराव्यानंतर आज ईडीने त्यांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे। मला असं वाटते जे ज्या पुराव्याच्या आधारावर संजय राऊतवर ही आज कारवाई होत आहे त्याच्यापेक्षा जास्त पुरावे हे खऱ्या अर्थानं ईडीच्या हाती मिळालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात एक मोठा भूकंप संजय राऊतच्या माध्यमातून होईल की ज्या ज्या कंपन्यांमध्ये त्यांचा हिस्सा आहे, ज्या ज्या कंपन्यांमध्ये त्यांची पार्टनरशिप आहे, अशा कंपन्यांचं सुद्धा उघड समोर येणार आहे। म्हणून संजय राऊत मला असं वाटते 2 ते 3 वर्ष हे जेलमध्ये राहतील आणि तिथे राहून त्यांचं डोकं ठिकाण्यावर येईल की आम्ही सकाळी उठून काय बोलतो, कशा प्रकारे लोकांची दिशाभूल करतो, बाळासाहेबांचं नाव घेऊन खऱ्या अर्थानं शिवसेनेला डुबवण्याचं काम हे संजय राऊतने केलेलं आहे आणि आज त्यांना ईडीनी अरेस्ट केल्यानंतर आज खऱ्या अर्थानं त्यांचे जे जे अवैध कामं आहे, अवैध धंदे आहे, अवैध प्रकारची संपत्ती आहे हे सगळी जप्त होईल आणि ईडीच्या माध्यमातून त्या संपत्तीची ऑक्शन होईल आणि जप्त करून त्या ईडीच्या माध्यमातून जप्त केलेली संपत्ती खऱ्या अर्थानं गोरगरिबांच्या जे महाराष्ट्रामधला त्रस्त नागरिक आहे त्या त्रस्त नागरिकाच्या उपयोगात ती आली पाहिजे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।